हॅलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या मित्राने त्याच्या व्हॉट्सअपला ठेवलेलं जे स्टेटस आहे ते तुम्हाला आपल्या स्वतःच्या गॅलरीमध्ये कशा प्रकारे सेव्ह करता येईल किंवा डाउनलोड करता येईल. जसं की आपल्याला हे पाहायला मिळत आहे की हे माझं व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअपच्या मी स्टेटसवर क्लिक केल्याच्यानंतर इथे एक स्टेटस दिसतं, एक नंबरचं मी तो सेव्ह केलेला आहे. तो स्टेटस मी जेव्हा पाहतो त्यावेळेस ते पाहिल्याच्यानंतर साईडला तीन डॉट आहे, त्याच्यावर जर मी क्लिक केलं तर इथं डाउनलोडचं कोणतंही ऑप्शन मला दिसत नाही, फक्त म्यूटचं ऑप्शन आहे. आता हा एक फोटो आहे, हा एक व्हिडिओ दिसतो आहे, इथे जरी मी क्लिक केलं पुन्हा एक वेळेस तर तो म्यूटचंच ऑप्शन देत आहे, म्हणजे डाउनलोडचं ऑप्शन देत नाही. मग असा व्हिडिओ जर का हा आपल्याला आवडला आणि आपल्याला डाउनलोड करायचं तर आपल्याला अडचण येते. मग अशा वेळेस मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण हा व्हिडिओ किंवा हा फोटो कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो. यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये असलेलं जे काही फोल्डर आहे प्ले स्टोर, त्या प्ले स्टोरमध्ये जायचं आहे आणि एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तत्पूर्वी जर का तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाल बटन प्रेस करून सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी आपल्याला एक नाव टाईप करायचं आहे, ES फाईल एक्सप्लोरर फाईल मॅनेजर. असं टाईप केल्याच्यानंतर आपल्यासमोर ही जी फाईल दिसते स्क्रीनवरती ती येऊन जाईल. त्याला आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता डाउनलोड झालेली जी फाईल आहे त्याला इन्स्टॉल केल्याच्यानंतर त्या फाईलमध्ये जायचं आहे. फाईलमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला आपलं व्हॉट्सअपचं जे स्टोरेज आहे ते इंटरनल स्टोरेजमध्ये असल्यामुळे आपल्याला इंटरनल स्टोरेजला क्लिक करायचं आहे आणि आपलं जे व्हॉट्सअपचं जे फोल्डर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी खाली व्हॉट्सअपचं फोल्डर दिसतं आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर मीडिया, मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सअपमधून जे काही भेटतं म्हणजे आपण ज्या काही फाईल डाउनलोड करू शकतो ते सगळं दिसतं आहे. व्हॉट्सअपचं वॉलपेपर, ॲनिमेटेड GIFs, ऑडिओ. आपल्याला इथं शेअरचं ऑप्शन अजिबात कुठेही दिसत नाही. जर का ते शेअर केलेले जे काही स्टेटस आहे ते जर का आपल्याला पाहायचे असेल तर आपल्याला या ह्याच्या खाली जे सेटिंग आहे सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये मी जे खाली दाखवतो आहे तुम्हाला, या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला शो हिडन फाईल्स. शो हिडन फाईल्सवर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला ते शो हिडन फाईल्सवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एक वेळेस आपल्या व्हॉट्सअपमध्ये जायचं. हे व्हॉट्सअपमध्ये आलो आहे आपण. व्हॉट्सअपमध्ये आल्याच्यानंतर स्टेटसवर क्लिक करायचं आहे आणि फक्त एक वेळेस जे काही स्टेटस आपण पाहतो आहे ते पूर्ण स्टेटस आपल्याला पाहून घ्यायचं आहे. हे ॲटोमॅटिकली आपल्या त्या EX फाईल एक्सप्लोररमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे. आता हे जे स्टेटस आहे जेही आपल्याला आवडतं आहे, व्हिडिओ असेल किंवा एखादी इमेज असेल, ते आपल्याला पूर्णपणाने पाहून घ्यायचं आहे. हे पाहिल्याच्यानंतर ॲटोमॅटिकली ते डाउनलोड झाल्याचं मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा जर का तुम्ही आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण हे स्टेटस पूर्ण पाहिलेलं आहे. आता हे डाउनलोड झालं की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी आपण पुन्हा एक वेळेस ES फाईल एक्सप्लोररमध्ये आलो आहे. त्याच्यामध्ये आपण इंटरनल स्टोरेजपर्यंत जातो आहे आणि इंटरनल स्टोरेजमध्ये आपल्याला पुन्हा एक वेळेस आपलं जे व्हॉट्सअपचं फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये जायचं आहे. त्याच्यामधून मीडियामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक वरती नवीन ऑप्शन आलेलं दिसेल, स्टेटसेस. याच्यावर जर आपण क्लिक केलं तर हे पहा, आपण जे दोन स्टेटस पाहिले होते, हा एक फोटो पाहिला होता आपण, तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी एक आपण व्हिडिओ पाहिला होता तो व्हिडिओ देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तो व्हिडिओ आपण या ठिकाणापासून पाहू शकतो. आता हा जरी डाउनलोड झाला असला तरी देखील तो 24 तासाच्या नंतर डिलीट होऊन जातो ऑटोमॅटिकली. जर तसं होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे, त्या दोन्हीवरती क्लिक करायचं आहे आणि खाली जे कॉपीचं ऑप्शन दिसतं आहे ते कॉपी करून आपल्याला ज्या फोल्डरमध्ये, ज्या काही टार्गेटेड फोल्डरमध्ये त्याला ठेवून द्यायचं आहे त्या टार्गेटेड फोल्डरमध्ये आपल्याला त्याला ठेवून देता येतं. उदाहरणार्थ इथे डाउनलोड आहे, डाउनलोडमध्ये मी या ठिकाणी पेस्ट करून दिलेलं आहे. आता तिकडून जरी व्हॉट्सअपच्या फोल्डरमधून हे डिलीट झालं असलं तरी आता ते माझ्या गॅलरीमध्ये परमनंटली सेव्ह झालेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की आपण व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेले आपल्या मित्रांनी आपण आपल्या गॅलरीमध्ये कशाप्रकारे सेव्ह करून घेऊ शकतो. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल आभार. आणि जर का हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि हा व्हिडिओ
लास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका.